लस न घेणाऱ्या प्राध्यापकांचं वेतन आता रोखलं जाणार आहे. कॉलेज सुरू झाल्यानंतर ऑनलाईन शिकवणाऱ्या प्राध्यापकांचं पुढच्या महिन्याचं वेतन रोखण्यात येणार आहे. कॉलेज सुरू होत असल्यामुळे शिक्षकांना लस घेणं हे सक्तीचं आहे. मात्र जाणून बुजून लस न घेण्याचा प्राध्यापकांचा पवित्रा दिसतोय आणि त्यामुळे अशा प्राध्यापकांचा आता पगार रोखला जाणार आहे. कॉलेज सुरू होत असल्यानं प्राध्यापकांनी लस घेणं हे आवश्यक आहे. तरीसुद्धा अनेक प्राध्यापक आहेत जे जाणून बुजून लस घेत नाही आहेत असंही समोर येत आहे आणि त्यामुळे आता अशा प्राध्यापकांचं पुढचं महिन्याचं वेतन रोखण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. कॉलेज सुरू झालेले आहेत. अनेक प्राध्यापक ऑनलाईन शिकवणारे प्राध्यापक लस घ्यायला टाळाटाळ करतात आणि त्यामुळे अशा प्राध्यापकांचा पगार रोखण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. औरंगाबादमध्ये लसीकरणासाठी आणखी कडक नियम आखण्यात आलेत. पेट्रोल पंप रेशन दुकानानंतर आता लसीकरणाचं प्रमाणपत्र नसलं तर मद्यप्रेमींना दारूही मिळणार नाहीये. दुकानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस आणि ग्राहकांचा पहिला डोस तरी झाला असेल तरच ग्राहकांना दारू विकता येणार आहे. युरोपमध्ये कोरोनानं हाहाकार माजवलेला असताना आता खबरदारीचा उपाय म्हणून भारतामध्ये कोरोना लसीच्या बूस्टर डोस देण्याची शक्यता आहे. बूस्टर डोस संदर्भात राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाची या आठवड्यामध्ये बैठक होणार आहे आणि लहान मुलांच्या लसीकरणाबाबत सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर दोन आठवड्यामध्ये लसीकरणाबाबत रणनीती आखली जाईल. कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच पर्यटकांची पावलं आता भायखळ्यातल्या राणीच्या बागेकडे वळत आहेत. 1 नोव्हेंबरपासून राणीची बाग पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. अवघ्या 20 दिवसांमध्ये 1.25 लाख पर्यटकांनी बागेला भेट दिली आहे. प्रवेश शुल्काच्या माध्यमातून पालिकेला जवळपास 50 लाख रुपयांचा महसूल मिळालेला आहे. कोरोनामुळे महापालिका मुख्यालयामध्ये पालिका सभागृहाच्या बैठका घेणं शक्य नाही आहे आणि त्यामुळे यापुढे बैठका या अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये होणार आहेत. 50% क्षमतेनं बैठका घेण्यासाठी राज्याच्या नगरविकास विभागानं परवानगी दिलेली आहे आणि त्यामुळे प्रशासनानं दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह आणि भायखळ्याच्या राणीबागेतले अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. गेली 1.5-2 वर्ष बंद असलेल्या मुंबईतल्या रात्रशाळा पुन्हा सुरू झाल्यात. दिवाळीनंतर रात्रशाळा गजबजल्यात. शिक्षक सुद्धा त्यामुळे आनंदून गेलेत. मुंबईमध्ये रात्रशाळा कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयांची एकूण संख्या ही 130 आहे. 15,000 अधिक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे